दक्षिण मुंबईत 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे. 6 आणि 7 जूनला मुंबईतील जी दक्षिण विभाग म्हणजे करी रोड, डिलाईल रोड, लोअर पडळ आणि या भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 6 आणि 7 जूनला या भागातील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीचं काम केलं जाणार आहे. या कामासाठी 17 तासांचा कालावधी लागेल. त्यामुळे 6 जूनला रात्री 9:45 7 जून दुपारी 3 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करून ठेवावा, तसंच पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन BMC कडून करण्यात आलंय. तर याचा सर्वाधिक फटका कोणत्या भागात बसणार आहे पाहूया. याचा फटका करी रोड, सखाराम बाळापवार मार्ग, महादेव पालव मार्ग, डिलाईल रोड, बीडी डिसाळ, लोअर पडळ या भागांना बसणार आहे.